चंद्रपूर जिल्ह्यातील इरे धरणाची जलपातळी वाढल्याने रविवारी 31 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास इरे धरणाचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्प आणि आसोलामेंढा प्रकल्पासह सर्वच प्रकल्प 100% भरलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असला तरी आजूबाजूंच्या जिल्ह्यातील श्रावणसरी बरसत असल्याने धरणाचे पाणी दिवसेंदिवस वाढत आहे. वर्धा जिल्ह्यातील लालनाला धरणातून वाहणारे पाणी सोडण्यात आल्याने इरे धरणाचे देखील पाण्याची पातळी वाढलेली आहे. रविवारी इरे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. सध्या पुराचा धोका नसला तरी जिल्ह्यात पावसाने जोर धरल्यास गंभीर स्थिती होऊ शकते असे देखील सांगण्यात येत आहे. जुलै महिन्यामध्ये सरासरीचा दुप्पट पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे तुडुंब भरलेले आहेत. जिल्ह्यात 8 मध्यम प्रकल्प आहेत, हे सर्व मध्यम प्रकल्प पूर्ण 100% भरलेले आहेत, त्यामुळे नदीकाठावरील नाल्यावरील नागरिकांना आता धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे.